बारिश होती है जब, तो इन गारे पत्थरों की दीवारों पर भीगे भीगे नक्शे बनने लगते हैं, हिचकी हिचकी बारिश तक। पहचानी सी एक लिखाई लिखती है, बारिश कुछ कह जाती है। ऐसे ही अश्कों से भीगा एक खत शायद तुमने पहले देखा हो। हाय हेलो जनत, आते तुम्ही बाहर उभे का? तुम्ही उभे का बसन, हो मी पाणी आणतो। आई बाबा दिसत नाही आहेत कुठे? मंदिरात गेलेत, 15-20 मिनिटं झाले, येतील तासाभरात। तुम्ही या वीकमध्ये ऑफिस जॉईन करणार होतात ना बँगलोरला? हो, जायचं होतं पण खूप दिवसांनी आले म्हणून म्हटलं आणखी काही दिवस थांबावं। साहजिक आहे, म्हणजे घरापासून लांब राहत असलं की घरची ओढ लागलेली असते आणि एकदा का घरी आले की पुन्हा लवकर जावं असं नाही वाटत। मी समजू शकते तुम्ही काय विचार करत असाल या क्षणी। मी अशी अचानक अनपेक्षितपणे कोणालाही न सांगता आमंत्रण नसताना इथे कशी काय? हो ना? हो ना, आय मीन अनपेक्षित तर आहेच, कसं काय येणं गेलं? तुम्ही आईबाबांना भेटायला आला असणार, हो ना? नाही, मला तुम्हालाच भेटायचं होतं म्हणून हे धाडस केलं। धाडस? हो, धाडस नाही तर अजून काय म्हणणार याला। एक मुलगी दिवसा ढवळ्या एका मुलाच्या घरी येते आमंत्रण नसताना, निरोप न देता, आणि तेही त्या मुलाच्या घरी जे काही दिवसांपूर्वी तिला पाहायला आले होते आणि ज्याने शेवटी तिला नकार दिला, या गोष्टीला धाडसच म्हणायला हवं नाही का? खरंय, पण हे करण्यामागे माझं हेतू पूर्णपणे वेगळा आहे। आय कम्प्लिटली रिस्पेक्ट युअर ओपिनियन अँड डिसिजन, सो तुम्ही इथे पुन्हा विचार करा, मी असं काहीही सांगायला आलेलं नाही आहे। मला काही प्रश्न भेडसावत होते, मी ते विचारायला आले आहे। उत्तर मिळालं तर चांगलंच आहे, पण नाही मिळालं तर हरकत नाही। आय होप यू अंडरस्टँड। कधी कधी कोणाकडे तरी मन मोकळं करता यावं एवढीच अपेक्षा असते। तुमच्याकडे मन मोकळं करता येईल असं वाटलं आणि हिअर आय एम। मला फार बरं वाटलं तुम्ही या कारणासाठी इथे आलात म्हणून। मी समजू शकतो कोणाकडे मन मोकळं न करता येण्याचं तडपण। सॉरी, मी तुम्हाला काहीच विचारलं नाही, चहा घेणार नाही? मी खूप चांगला चहा करतो। आमच्या निरोपाबद्दल तुमचा गैरसमज झालाय, आम्ही नकार नाही दिला। गैरसमज? कसला गैरसमज? हा पहिला अनुभव आहे का आमचा?
बारावीच्या सुट्टीत मला पहिल्यांदा पाहुणे बघायला आले होते. बाबांनी तातडीने मला परत बोलून घेतले, नवरीसारखी नटवली आणि त्या अनोळखी माणसांसमोर नेऊन उभी केली. पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिला मी त्यावेळी. 2 आठवड्यांनी त्यांचा निरोप आला, नाही म्हणून, कारण म्हणे मुलगी लहान आहे अजून. येण्याआधी माहीत नसेल का त्यांना की मी लहान आहे म्हणून. मला त्या घटनेचं दुःख एवढंच की मामाच्या घरी चाललेला भातुकलीचा खेळ, सूर पारंब्या, ठिकरी ही सर्व सर्व मज्जा मला अर्धवट सोडून यावी लागली होती. मग मला नंतर कळालं की तो होता मला मिळालेला पहिला नकार. म्हणून म्हटलं गैरसमज नाही झाला, नाही झाला गैरसमज. त्यानंतर दरवर्षी एखाद्या सणासारखा हा कार्यक्रम घडू लागला. मी मुलगी असूनही बाबांनी मला उत्तम शिक्षणाची संधी दिली असली तरी ते या समाजातील एका मुलीचे बाप होते आणि त्यांना या मुलीच्या लग्नाच्या जबाबदारीतून लवकरात लवकर मोकळं व्हायचं होतं. माझ्या फर्स्ट सेमच्या वेळी आमच्या जवळचे काका आमच्या घरी आले होते आणि त्यांनी बाबांना फैलावर घ्यायला सुरुवात केली चांगले 2 तास. काय तर म्हणे, अजून किती दिवस मुलीला घरी बसून ठेवणार आहात? खरं सांगू, कळायला लागल्यापासून मला नेहमी उत्सुकता आणि हुरहुर लागून राहायची की कोण असेल तो, काय करत असेल, कुठे राहत असेल हे जाणून घ्यायची मला नेहमी उत्सुकता असायची. त्यासाठी मी इंटरनेट थ्रू माहितीसुद्धा काढायची. पण हल्ली मला काहीच उत्सुकता नाही राहिली. इतक्या वर्षांपासून काही ना काही कारणांमुळे योग न जमण्याचा वीट आलाय मला. म्हणून उगाच स्वतःबद्दल शंका निर्माण करून घेण्यापेक्षा, स्वतःमध्ये काहीतरी दोष आहे असं मानण्यापेक्षा, मी माझ्या करिअरवर फोकस करायचं ठरवलं. त्या मार्गाने माझा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करते मी. माफ करा, मी जरा जास्तच बोलते. नाही, माफी मागण्यासारखं काहीच नाही. तुम्ही बोला, निसंकोचपणे बोला. मला माहिती आहे तुम्हाला अजून बरंच काही बोलायचं आहे. खरंच खूप बोला असं वाटतं. बराच काळ मनात डांबून ठेवलेले विचार इतके शांत असतात की कधी त्याचं अस्तित्वही जाणवत नाही आणि कधी वारुळातून निघणाऱ्या मुंग्यांप्रमाणे त्या कधी संपतील याचं थांगसुद्धा लागत नाही. माझीही काहीशी अशीच परिस्थिती झाली. पण आता मी आणखी काही बोलणं टाळते. बघू पुन्हा कधी योग आला तर नक्की बोलेन. आणि तुमच्यासारखा श्रोता असेल तर बोलणाऱ्याला पण हुरूप येतो. ऍक्च्युली नाही म्हणजे मी समजू शकतो. कोणाकडे मन न मोकळं करता येण्याचं अडचण काय असतं मला माहिती आहे. आणि अशातच कोणीतरी भेटलं की मनातलं घळू देऊन द्यावं असं वाटणं फार स्वाभाविक आहे. मनुष्य जन्म इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा श्रेष्ठ. फक्त एका फरकाने त्याला संवाद साधता येतो. पण आपल्यातले किती जण याचं महत्त्व जाणतात हा एक प्रश्नच आहे. जेव्हा आपण समाज, लोक, मान, प्रतिष्ठा यामुळे मनातल्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आपण माणूस ही पायरी सोडून खालच्या पायरीवर जातो. हे असं माझं स्पष्ट मत आहे. मी देखील माझ्यातला माणूस पण हरवलो होतो. आज तुमचं बोलणं ऐकलं याची जाणीव झाली आहे. खरं तर मी तुमचं बोलणं नुसतं ऐकत नाही आहे, तुमच्या तोंडून मी माझंच मत मांडतोय असं मला वाटतंय. तुम्ही माझ्या लहान बहिणीला पाहिलं का? हो, तीच या ना.
हे माझी बहीण, हे माझी जिजाजी. नाईस, थँक्यू. गेले 5 वर्ष मी हिच्या लग्नासाठी प्रयत्न करत होतो. तुम्हाला आलेल्या अनुभवापैकी बरेच अनुभव मी अनुभवलेत देखील. या कारणाने मी स्वतःला तुमचा समदुःखी म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही. म्हणजे लग्न संस्था जी असायची तिचा हल्ली कुठेतरी बाजार झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेल्या रूढी परंपरामुळे म्हणजे वरपक्ष श्रेष्ठ की वधूपक्ष कनिष्ठ असं काही समज झालं आहे. आणि माझ्या मते हे चुकीचं आहे. म्हणजे बघा ना कसं आहे, या व्यवस्थेमध्ये दोघांना समान वागणूक मिळाली पाहिजे. अर्थात त्यांच्यामध्ये सामाजिक किंवा आर्थिक फरक असू शकतो, पण लग्न व्यवस्थेमध्ये त्या दोघांना समान वागणूक मिळाली पाहिजे. अरे असं अचानक का हसताय? काही नाही, अचानक माझ्या डोळ्यासमोर एक दृश्य उभं राहिलं. अर्णब गोस्वामीच्या डिबेट शोमध्ये एका चौकटीत मी आयडलिस्टिक गप्पा मारतोय असं मला वाटलं. म्हणजे आपल्या पिढीने नुसतं गप्पा मारून फायदा नाही, काहीतरी करून हे बदल घडून आणायला हवेत. हा म्हणजे मी माझ्या लहान बहिणीच्या लग्नात असल्या अनेक बुरसटलेल्या पद्धतीनं स्पष्ट नकार दिला. अर्थात पूर्णपणे यशस्वी नाही झालो. हां, पण हुंडा मागणाऱ्याला मी माझी बहीण देणार नाही हे मात्र मी करून दाखवलं. अर्थात फूल ना फुलाची पाकळी म्हणून हे स्वीकारलं. तुमच्या याच विचारांची झलक मला त्या दिवशी पाहायला मिळाली आणि म्हणून असं वाटून गेलं की अशा विचारांच्या व्यक्तीसोबत आयुष्य व्यतीत करायला मिळालं तर. आणि तुमच्या हे डोळ्यात माझ्या भावनेला साजेसे भाव दिसले. आता इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे माणसातला खरे आणि खोटेपणा याचा अंदाज येतो मला, म्हणून माझा कॉन्फिडन्स प्रचंड वाढला होता. पण तुम्ही माझा पोपट केला राव, म्हणून म्हटलं विचारावं तरी माझा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स कसा काय झाला. पहिले तर तुमच्या स्पष्ट वक्तेपणाला आणि प्रामाणिकपणाला माझा सलाम. आणि मला नसतं जमलं इतकं स्पष्टपणे बोलायला. आणि तुमच्या मनातला सेल्फ डाऊट जरा दूर करा की तुमचा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स ठरला. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? हेच की तुमचा अंदाज चुकला नव्हता. म्हणजे तुम्हाला नकार द्यायला काहीच कारण नव्हतं. आपलं बोलणं झालं त्या क्षणी मला जाणवलं माझा हा शोध संपला. ओके, म्हणजे तुमच्या आई बाबांना काहीतरी पटलं नसणार. नाही हो, आई बाबांनी तर घरी आलेला फोन उचलला होता होकार द्यायला. काय मग? मग मीच त्यांना म्हणालो थोडं थांबा म्हणून. त्या दिवशी तुमच्या घरच्यांचा निरोप घेताना मला तुम्हाला पुन्हा पाहण्याची इच्छा होत होती. मी गाडीजवळ उभा राहून तुम्हाला शोधत देखील होतो तेव्हा तुमच्या खिडकीतून डोकावणारे 2 डोळे दिसले. मी स्वतःशीच हसलो देखील. पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. प्रवासात आपल्याच झालेल्या संभाषणातला शब्द न शब्द आठवत होता. त्याच वेळेस मनात एक प्रश्न डोकावून गेला. माझ्यासोबत आयुष्य व्यतीत करण्याच्या निर्णयामुळे तुम्हाला तुमच्या स्वप्नांसोबत तडजोड तर करावी लागणार नाही ना? खूप विचार केला, त्याच प्रश्नाचं उत्तर हो असं मिळालं. म्हणजे मी माझ्या आयुष्यात बरीच स्वप्न पाहिलेत, अजूनही पाहतोय, पण घरच्या काही जबाबदाऱ्यांमुळे त्यावेळेस मला ती पूर्ण नाही करता आली. त्या वेदना मला बोचत राहतात. तुमच्या आयुष्यात ह्या टप्प्यावर तुमच्यासमोर खूप उत्तम संधी, यशस्वी होण्याचे मार्ग देखील मोकळत. पण माझ्या शालीशी गाठ बांधली की तुमचा वेगही मंदावेल आणि मार्गही बदलते सध्या पुरते. म्हणून मी निरोप द्यायला सांगितला. हे लग्न होणे योग्य ठरणार नाही. तुमची मुलगी गुणी आहे, तिच्यासाठी योग्य स्थळ शोधा म्हणून मी म्हणालो. मी नकार नाही दिला.
नाही म्हणजे तुम्हाला हे माझं कारण शुल्लक किंवा बालिश वाटत असेल माझ्या आई बाबांप्रमाणे. नाही पण मी यात काहीच करू शकत नाही. जुन्या परंपरेमध्ये आणि जुन्या पद्धतीमध्ये बदल व्हावे असं वाटणं आणि बदल घडून आणणे ह्या दोन्हीमधला फरक मी शोधतो आहे. या निर्णयाचा पश्चाताप होईल मला नक्कीच, पण तुम्ही आनंदी असाल ना यापुढे सगळं काही विरून जाईल. नाही तुम्ही अशा गप्प का? मी विचार करत होते अरेंज मॅरेज प्रकरणाबद्दल. यात जे टप्पे जे लेवल्स आहेत त्यातून मार्ग काढत असताना मुलगा आणि मुलगी नेमकं काय पाहून निर्णय घेत असतील योग्य जोडीदाराचा? रूप, रंग, पैसा, बँक बॅलन्स, पद प्रतिष्ठा नेमकं काय काय? आणि रूप रंग ते किती वर्ष? फार फार तर 10 वर्ष 15 वर्ष, पण पुढे काय? एकमेकांना समजून पाहण्याची वृत्ती आहे का हे किती जण तपासून पाहत असतील? आणि तसं करण्याची संधी तरी मिळत असेल का रे? कारण आयुष्यातले प्रत्येक छोटे मोठे निर्णय घेताना जोडीदारांनी एकमेकांना समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. ते साधता आलं तर मांडलेला डाव मोडून नव्याने डाव मांडता येतो, नवी स्वप्न पाहता येऊ शकते, नव्या महत्त्वाकांक्षांना गवसणी घालता येऊ शकते एकमेकांच्या सहाय्याने. आणि समजा इतर सर्व गोष्टी जुळून आल्या पण एकमेकांना समजून घेण्याची वृत्तीच नसेल तर मांडलेला डाव मोडायला किती वेळ लागणार आहे? म्हणून एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती ही सर्वात महत्त्वाची असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे यावर? अगदी बरोबर. एकमेकांबद्दल आदर असणं, आपुलकी असणं, एकमेकांना समजून घेता यावं, या व्यतिरिक्त आणखीन काय हवं असतं एखाद्या नात्यामध्ये? इतर सर्व बाबी नगण्य असत. हो ना, अगदी बरोबर. मी निघते आता, फार उशीर झाला. आता आपण जे काही बोललो ते लक्षात घेता मला असं वाटतं की मी तुमच्या उत्तराची वाट पाहावी आणि मी ती पाहिन.